जय शिवराय मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल DM मराठी एडिटिंगमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे लई कडक एडिटिंग झाली, ती पण रामनवमी स्पेशल व्हिडिओ एडिटिंग होणार आहे। तर मित्रांनो, मी व्हिडिओ लवकरच टाकणार होतो, पण मित्रांनो काही अडचणीमुळे मित्रांनो आता रामनवमीला एकच दिवस बाकी, तर मित्रांनो मी आज व्हिडिओ टाकत आहे। तर मित्रांनो काही कामामुळे असल्यामुळे मी लवकर व्हिडिओ टाकू शकलो नाही। तर मित्रांनो एक दिवस बाकी आता रामनवमीला, तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की क्रिएट करा, तेव्हाच आपल्याला कडक फुल व्हिडिओ एडिटिंग झालेली। तर मित्रांनो आपण कडक व्हिडिओ एडिटिंग करा मित्रांनो रामनवमी स्पेशल। तर मित्रांनो आपण पाहू शकता किती कडक झालेला आहे, डेमो तर आपण बघितला आहे। तर मित्रांनो जे काही मटेरियल आपल्याला व्हिडिओ एडिटिंगसाठी यूज होणार आहे, ते मित्रांनो त्याचा पासवर्ड या व्हिडिओमध्ये, तर मित्रांनो स्किप न करता पा मित्रांनो। आणि मित्रांनो आजची एडिटिंग अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये होणार आहे, तर आपण थंबनेलमध्ये बघितलं आहे। तर मित्रांनो आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून जे काही प्रोजेक्ट बिटमार्क लिंक आहे ते आपण इनपुट करून घ्यायचे आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। तर मित्रांनो त्याला मी पासवर्ड नाही दिलेला, फ्रीमध्ये आपण इनपुट करू शकता। आणि शेक प्रोजेक्टची बिटमार्क प्रोजेक्ट लिंक आपण ती पण इनपुट करून घ्यायची आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। तर मित्रांनो जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन आला असेल, आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं, तर मित्रांनो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपण मराठीतून व्हिडिओ एडिटिंग रेगुलर शिकवत असतो। तर मित्रांनो नक्की चॅनलला जॉईन करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि मित्रांनो या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक नाही केलं, नक्की लाईक करून द्या। आणि मित्रांनो आत्तापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नाही केलं, नक्की जॉईन करा। DM मराठी एडिटिंग YT टेलिग्राम चॅनलचे नाव आहे, कारण की आपण टेलिग्रामला बेस्ट पर्याय म्हणजे फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो आपल्या टेलिग्रामला। आणि मित्रांनो काही अडचण आल्यास मला इंस्टाग्रामला फॉलो करा मित्रांनो, इंस्टाग्रामची ID मित्रांनो धीरज मोरे 51। तर नक्की इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, कारण की काही अडचण आल्यास इंस्टाग्रामला मला DM मेसेज करा मित्रांनो। तर मित्रांनो मटेरियलला पासवर्ड मित्रांनो तो हा व्हिडिओ स्किप न करता पाहता आपल्याला पासवर्ड माहीत पडू शकते मित्रांनो मटेरियलमध्ये। तर मित्रांनो वेळ न घालवता आपल्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो। तर मित्रांनो सर्वात आधी आपला अलर्ट मोशन ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला ओपन करायचे। कधी आपल्याकडे अलर्ट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिली आहे, तिथून पण आपण डाउनलोड करू शकता। आणि बेस्ट पर्याय म्हणजे आपल्या टेलिग्रामला आपल्याला पिन केलेली फाईल आहे, तिथून पण आपण डाउनलोड करू शकता अलर्ट मोशन ॲप्लिकेशन। तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल लवकर जॉईन करून घ्या, DM मराठी एडिटिंग YT टेलिग्राम चॅनलचे नाव आहे, तर आपण सर्च करून पण डाउनलोड करू शकतो मित्रांनो आपल्या टेलिग्रामवरनं। तर मित्रांनो सर्वात आधी आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचे। ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा विंडो ओपन होईल, ओके। त्यानंतर आपल्याला इथं प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचे आणि आपण जो काही प्रोजेक्ट बिटमार्क प्रोजेक्ट आपण इनपुट केलेला आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारच्या बिटमार्क प्रोजेक्ट आपल्याला रामनवमी स्पेशल भेटून जाईल। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आपण पाहू शकता सॉन्ग भेटलेलं आपल्याला, सॉन्गमध्ये आपण बीट लावले। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या बीट लावलेले आपण पाहू शकता। तर मित्रांनो सर्व बीट मी लावलेले, तर 34 बीट आहे मित्रांनो, सर्व 34 फोटो आपल्याला ॲड करायचे मित्रांनो याच्यामध्ये। तर मित्रांनो 34 बीट मी लावलेले आणि सर्वात आधी आपल्याला प्लसच्या आयकनला क्लिक करायचे। आता सर्वात पहिल्यामध्ये आपल्याला इथं इमेज आणि व्हिडिओवर गेल्यानंतर आपण ओव्हरल इफेक्ट ॲड करणार आहे। तर मित्रांनो इमेज आणि व्हिडिओ गेल्यानंतर आपण जो काही ओव्हरल इफेक्ट दिलेला डाउनलोडमध्ये, तर मित्रांनो अशा प्रकारच्या ओव्हरल इफेक्ट आपल्याला भेटून जाईल आणि प्लसच्या आयकनला क्लिक करून आपण अशा प्रकारे ॲड करून घेऊ। तर आपल्याला अशा प्रकारे ॲड होऊन जाईल आणि जे काही आपले प्रोजेक्ट बीट लावलेले आहेत त्या बीटच्या साहाय्याने आपले जेवढे काही फोटो आहे ते फोटो आपल्याला ॲड करायचे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहू शकता, अशा प्रकारे मी परफेक्ट दिलेलं आहे आपल्याला ओव्हरल इफेक्ट, अशा प्रकारे ॲड होऊन जाईल आपल्या शेवटी बीट आणि बीटच्या शेवटी यायचे। आणि बीटच्या शेवटी आल्यानंतर आपण जे काही फोटो आहे आपले, तर मित्रांनो डाउनलोडमध्ये आपण दिलेला आहे त्याच्या पासवर्ड या व्हिडिओमध्ये मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो पहा। आणि मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर मित्रांनो अशा प्रकारे आपले जेवढे काही फोटो भेटतील त्या फोटो आपल्याला प्लसच्या आयकनला क्लिक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे। आणि यांची साईज आपल्याला मोव अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने अशा प्रकारे 3 नंबरच्या आयकनला क्लिक करायचे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इकडे ओढायचे, ओढल्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन भेटेल, याच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण सेट करायचे आपल्या फोटोला, ओके। तर मित्रांनो आपलं जेवढं काही फोटो ते सर्व फोटो मी आता बीचच्या साहाय्याने आपण सेट करून घ्यायचे अशा प्रकारे। आणि आपला एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे आपलं ट्रिम करायचे, ट्रिम करण्यासाठी या ऑप्शनला क्लिक करायचे, या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बीचच्या साहाय्याने आपला तेवढा पार्ट ट्रिम होऊन जाईल। त्यानंतर आपला पुढचा फोटो घ्यायचा, पुढचा फोटो घेण्यासाठी आपल्या प्लसच्या आयकनला क्लिक करायचे। इमेजवर व्हिडिओवर गेल्यानंतर आपल्याला पुढच्या बीचच्या साहाय्याने इमेज ॲड करायचे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला इमेज घ्यायचे आणि याला पण आपल्याला चांगल्या प्रकारे सेट करायचे। तर मित्रांनो आपल्याला याला पण झूम करून घ्यायचे, मूव अँड ट्रान्सफर गेल्यानंतर आपल्याला याला पण 3 नंबरच्या आयकॉनला क्लिक करायचे आणि अशा प्रकारे झूम करायचे। तर आपल्या पद्धतीने आपण सेट करू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचे। सेट केल्यानंतर आपला जो एक्स्ट्रा पार्ट आहे आपल्याला अशा प्रकारे पुढची बीटवर यायची, पुढची बीटवर ठेवल्यानंतर आपला एक्स्ट्रा पार्ट अशा प्रकारे बॅक आल्यानंतर इथून ट्रिम करायचे आहे। ट्रिम केल्यानंतर अशा प्रकारे आपला फोटो ॲड होऊन जाईल, आपण पाहू शकता। तर जेवढे काही फोटो आहे आपण बीचच्या साहाय्याने सर्व ॲड करून घेऊ लवकरात लवकर मित्रांनो। तर मित्रांनो सर्व मी फोटो ॲड करून टाकलेले बीचच्या साहाय्याने आपण पाहू शकता। तर मित्रांनो जास्त वेळ लागणार होता,
त्यामुळे मी व्हिडिओ स्किप केला मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बीचच्या सहाय्याने सर्व फोटो ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो असे फोटो ॲड केल्यानंतर आपण जे काही फोटो आपण ॲड करणार आहे त्याची आपली साईज वाढायची. तर मित्रांनो आपला फोटो कधी कमी असेल साईजमध्ये तर मित्रांनो आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरच्या सहाय्याने 3 नंबरच्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण साईज वाढवू शकता मित्रांनो, पाहू शकता. तर मित्रांनो मी सर्व फोटो बीचच्या सहाय्याने सेट केले, आपण पाहू शकता. अशा प्रकारे आपण बीचच्या सहाय्याने सेट करून घ्यायचे सर्व फोटो. तर मित्रांनो आता आपला जे काही फोटो आपण ॲड केले त्या फोटोमध्ये आपल्याला इफेक्ट टाकायचे, शेक इफेक्ट. तर मित्रांनो आपल्या शेक इफेक्ट टाकण्यासाठी मित्रांनो आपल्याला जे काही आपण प्रोजेक्ट बिटमार्क लिंक दिलेली ती आपण प्रोजेक्ट शेक इफेक्टची लिंक आपण इम्पुट करून घ्यायची आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये. तर मित्रांनो ती लिंक आपल्याला इम्पुट केल्यानंतर तो शेक इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. तर मित्रांनो आता मी बॅक जातो. बॅक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या प्रोजेक्ट भेटून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारच्या प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपण जे काही फोटो आपण ॲड केलेल्या फोटोमध्ये आपल्याला क्लिक करायच्या फोटोला आणि आपल्याला इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्या 3 डॉटला क्लिक करायचे आणि आपल्याला कॉपी इफेक्ट करायचे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर इथून बॅक यायचे. ओके, बॅक आल्यानंतर आपल्याला इथं तो इफेक्ट कॉपी होऊन जाईल आणि आपला जो काही आपण प्रोजेक्टमध्ये आपण वापस आपण इनपुट करून द्यायचे. तर मित्रांनो आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपण जे काही फोटो ॲड केलेले त्या फोटोमध्ये आपल्याला तो इफेक्ट ॲड करायचे. तर मित्रांनो तर अशा प्रकारच्या इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचे. खाली आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारच्या जो आपला पहिला फोटो राहील फोटोला आपल्याला क्लिक करायचे. फोटोला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे इफेक्टच्या ऑप्शन भेटेल. इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपला जो फोटो येतो सर्वात आधी आपल्याला फोटोला क्लिक करायचे. इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर 3 डॉटला क्लिक करायचे आणि पेस्ट इफेक्ट म्हणायचे. पेस्ट इफेक्ट म्हटल्यानंतर आपल्या अशा प्रकारे शेक इफेक्ट लागून जाईल, आपण पाहू शकता. त्यानंतर जेवढे काही आपले फोटो राहतील त्या फोटोमध्ये सर्व फोटोमध्ये आपल्याला शेक इफेक्ट पेस्ट करायचे. तर मित्रांनो इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचे, 3 डॉटला क्लिक केल्यानंतर पेस्ट इफेक्ट म्हणायचे. ओके, तर अशा प्रकारे आपल्या क्लिक करायचे सर्व फोटोनवर आपल्या शेक इफेक्ट अशा प्रकारे लागून जाईल, आपण पाहू शकता. लवकरात लवकर सर्व फोटोनवर मी शेक इफेक्ट अप्लाय करून घेतो मित्रांनो. तर मित्रांनो आपले जेवढे काही फोटो आहे आपण सर्व फोटोमध्ये शेक इफेक्ट अप्लाय करून टाकलेले आहे, आपण पाहू शकता मित्रांनो. अशा प्रकारे शेक इफेक्ट सर्व फोटोवर आपल्याला कॉपी पेस्ट करून टाकायचे आहे. ओके, तर मित्रांनो आता सर्व फोटोवर आपल्या अशा प्रकारे अप्लाय केल्यानंतर जेवढे पण आपले फोटो आहेत आपल्याला बीचच्या सहाय्याने सर्व फोटो ॲड करून त्याच्यामध्ये आपल्याला शेक इफेक्ट अप्लाय करायचे. तर मित्रांनो अप्लाय करून टाकलेले आपण सर्व फोटोमध्ये आपण पाहू शकता अशा प्रकारे. आणि मित्रांनो जेवढे पण फोटो आपण दिलेले त्याच्यामध्ये आपल्याला 34 फोटो ॲड करायचे. तर मित्रांनो आपल्याला डबल फोटो ॲड करायचे. तर मित्रांनो आपण डबल ॲडजस्ट करून फोटो ॲड करून टाकायचे अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे यायचे. आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला एक ब्लॅक शॅडो इफेक्ट PNG अप्लाय करायची. तर मित्रांनो आपल्याला फर्स्टची शेवटची बीटमध्ये यायचे आणि आपला जो फोटो आहे फोटोच्या एरोवर क्लिक केल्यानंतर प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचे. इमेज अनुरूप गेल्यानंतर आपल्याला डाउनलोडमध्ये तो शॅडो इफेक्ट भेटून जाईल. तर मित्रांनो ब्लॅक शॅडो इफेक्ट अशा प्रकारे आपल्याला दिसून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ब्लॅक शॅडो इफेक्ट अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे आणि याला अशा प्रकारे आपल्याला झूम करायचे. झूम करून आणि आपल्या पद्धतीने आपण अशा प्रकारे याला ॲडजस्ट करून घेऊ. ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपला तो शॅडो इफेक्ट लागणार आहे. तर मित्रांनो चांगल्या प्रकारे आपल्याला ॲडजस्ट करायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे सेट करून घेऊ शॅडो इफेक्टला. अशा प्रकारे सेट केल्यानंतर आपल्याला पूर्ण व्हिडिओमध्ये त्याला सेट करायचे. तर मित्रांनो आपल्या शेवटी यायचे आपल्या व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर आपल्या 1 क्लिकमध्ये अशा प्रकारे तो इफेक्ट अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आता मस्त PNG टाकायची. तर मित्रांनो आपल्याला एक PNG भेटून जाईल जय श्री रामनवमीची. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला परत यायचे आपल्या शॅडोच्या जी PNG आपण ॲड केलेली ते PNG यायचे फर्स्टमध्ये आणि त्याच्यामध्ये प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचे. इमेज आणि व्हिडिओवर गेल्यानंतर आपल्या डाउनलोडमध्ये एक PNG भेटेल. तर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारची आपल्याला श्रीरामनवमी निमित्त हार्दिक शुभेच्छाची PNG भेटेल आणि अशा प्रकारे आपल्याला ॲड करायची. त्याला अशा प्रकारे लहान करून देऊ आपण. लहान केल्यानंतर आपल्याला थोडं अजून चांगल्या प्रकारे लहान करायचे. लहान केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मध्यभागी हे ॲड करायची. ओके, मध्यभागी चांगल्या प्रकारे आपल्याला सेट करून टाकायची. सेट केल्यानंतर आपल्या पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे. शेवटी आल्यानंतर आपल्याला 1 क्लिकमध्ये तिला आपल्याला ॲड करायची. तर मित्रांनो इमेजला आपल्या PNG क्लिक करायचे आणि 1 क्लिकमध्ये सर्व व्हिडिओमध्ये अशा प्रकारे ॲड होऊन जाईल आपली PNG. तर मित्रांनो आपण जी काही PNG आपण आता ॲड केलेली जय श्री आमची ती मित्रांनो आपल्याला इथून बॅक यायचे. बॅक आल्यानंतर मित्रांनो आपण जो काही प्रोजेक्ट आपण इनपुट केलेला आहे शेक प्रोजेक्ट तर मित्रांनो त्याला ओपन करायचे. ओपन केल्यानंतर मित्रांनो आपली जी PNG अशा प्रकारे दिसून जाईल. PNGला क्लिक करायचे आणि आपल्याला इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचे आणि 3 डॉटला क्लिक केल्यानंतर इथं कॉपी करायचे. ओके, कॉपी केल्यानंतर आपल्याला तो इफेक्ट कॉपी होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला इथं बॅक यायचे. बॅक आल्यानंतर आपला जो प्रोजेक्ट बीट मार्क आहे त्याच्यावर परत आपल्याला क्लिक करायचे आपल्या प्रोजेक्टला आणि त्यानंतर आपला जो श्रीरामची जी PNG आपण ॲड केलेली त्याला क्लिक करायचे. इफेक्टच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर 3 डॉटला क्लिक करायचे आणि पेस्ट इफेक्ट म्हणायचे. ओके, त्यानंतर आपला जो इफेक्ट आहे अशा प्रकारे लागून जाईल, आपण पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता किती कडक वाटतं आहे. त्यानंतर काय करायचे मित्रांनो अशा प्रकारे इफेक्ट लागल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता एक इफेक्ट टाकायचा. इफेक्ट टाकण्यासाठी आपल्याला प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचे. सर्वात फर्स्टमध्ये यायचे आपल्या व्हिडिओच्या
आणि प्लस च्या आयकॉनला क्लिक करायचं. इमेज डोर गेल्यानंतर आपला जो एक अशा प्रकारचे आपण पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारचे आपला इफेक्ट भेटेल. आणि प्लस च्या आयकॉनला क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला थ्री डॉटला वरती क्लिक करायचे आणि फिल करायचे. फिल केल्यानंतर आपल्याला याला ब्रँडिंगचे ऑप्शन भेटेल. तर मित्रांनो क्लिक करायचे आपले ब्रँडिंगचे ऑप्शन भेटेल वरती ब्रँडिंग ऑपेसिटी. लाईटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रीन करायचे. ओके, स्क्रीन केल्यानंतर आपला पूर्ण व्हिडिओमध्ये तो इफेक्ट ॲड होऊन जाईल अशा प्रकारे आपण पाहू शकता. ओके, तर आपण पाहू शकता किती कडक वाटतो आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपला तो इफेक्ट ॲड होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला करायचे याच्यामध्ये आतला बॉर्डर PNG ॲड करायची. तर मित्रांनो आपल्याला प्लसच्या आयकॉनला क्लिक करायचे. इमेजवर गेल्यानंतर आपलं अल व्हिडिओ अल मटेरियलवर यायचे आणि आपला जिथं काही आपल्याला अशा प्रकारचे बॉर्डर PNG भेटून जाईल. ओके, तर मित्रांनो आपण पाहू शकता अशा प्रकारची आपली जी बॉर्डर PNG अशा प्रकारे भेटेल आणि प्लसच्या आयकॉनला क्लिक करून आपल्याला याला ॲड करायची आणि याला आपल्याला ब्रँडिंग ऑप्शनवर क्लिक करायचे. लाईटनच्या ऑप्शनला क्लिक करायचे आणि याला स्क्रीन करायचे. ओके, स्क्रीन केल्यानंतर याला पूर्ण व्हिडिओच्या शेवटी यायचे. आपल्याला व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर आपल्या वन क्लिकमध्ये अशा प्रकारे ॲड करायची. ओके, वन क्लिकमध्ये ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचे, याच्यामध्ये एक बेस्ट वॉटरमार्क टाकायचे. तर मित्रांनो आपला जो काही वॉटरमार्क असेल तो वॉटरमार्क आपण आपल्या व्हिडिओमध्ये सेट करून देऊ. तर मित्रांनो मी मध्यभागी लावणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे मी मध्यभागी येतो आणि इथं व्ह्यू मटेरियलवर जातो आणि इमेजवर गेल्यानंतर आपला जो काही वॉटरमार्क असेल यूट्यूबचा, तर मित्रांनो मी यूट्यूबचा वॉटरमार्क ॲड करणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहू शकता PNG वॉटरमार्क आहे. तर अशा प्रकारे लहान करून घेतो. लहान केल्यानंतर मित्रांनो मी आता साईडला सेट करणार आहे तो वॉटरमार्कला. तर अशा प्रकारे सेट केल्यानंतर मित्रांनो पूर्ण व्हिडिओमध्ये शेवटी येतो. शेवटी आल्यानंतर वन क्लिकमध्ये अशा प्रकारे वॉटरमार्क सेट होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो आपला जो काही व्हिडिओ अशा प्रकारे पूर्ण क्रिएट झालेला आहे मित्रांनो, आपल्याला मी प्ले करून दाखवून देतो एकदा व्हिडिओ मित्रांनो. तर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्ण चांगल्या प्रकारे क्रिएट झालेला आहे मित्रांनो, मी आपल्याला प्ले करून दाखवून देतो. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक नाही केलं नक्की लाईक करा आणि या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर मित्रांनो इथं शेअरचे ऑप्शन दिसत आपल्यावरती, शेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचे. ओके, आणि आपल्याला इथं व्हिडिओच्या ऑप्शन दिसेल, व्हिडिओच्या ऑप्शनला क्लिक करायचे आणि आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल आपल्या फोनमध्ये. तर मित्रांनो आपल्याला इथं खाली ऑप्शन भेटेल सेव्ह टू अल्बम. सेव्ह टू अल्बम केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो आपल्या फोनमध्ये चांगल्या प्रकारे सेव्ह होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ लोड होत असेल. आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो या व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक नाही केलं नक्की लाईक करा. आणि मित्रांनो या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर मित्रांनो सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण की आपण रेग्युलर मराठीतून व्हिडिओ अपलोड करत असतो आपल्या चॅनलला. तर मित्रांनो नक्की जॉईन करून घ्या आपल्या चॅनलला आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ पाहू, तोपर्यंत जय हिंद जय वंदे मातरम, बाय बाय मित्रांनो.